हाय फ्रेंड्स, मी प्रियांका। फूड फिटनेस आणि फोटोग्राफीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे ग्रीक योगर्ट। ग्रीक योगर्ट हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल, तर आज त्याचीच मी रेसिपी बनवणार आहे। मेन म्हणजे ग्रीक योगर्ट हे सगळ्यात जास्त प्रोटीनयुक्त असतं, तसंच त्याच्यात विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि कॅल्शियम पण भरपूर असतं। तर चला बघूया रेसिपी। तर सगळ्यात आधी मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यात मी इथे अर्धा लिटर दूध घेते। इथे हे जे दूध घेतलेलं आहे ते मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, आणि गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवणार आहोत। आपण दुधाला पूर्णपणे उकळी येऊन देऊपर्यंत वाट बघणार आहोत। आता इथे तुम्ही बघू शकता दुधाला व्यवस्थित उकळी आलेली आहे। साधारण 10 ते 15 मिनटं लागलेली आहे हे दूध पूर्ण गरम व्हायला। आता या स्टेजला मी गॅस बंद करून टाकते। आता दही लावण्यासाठी मी एक पसरट भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी हे दूध ओतून घेते। शक्यतो दही लावताना आपण पसरट भांडंच घ्यायचं आहे, त्यामुळे दही व्यवस्थित लागल्या जातं। आता हे दूध 5 ते 10 मिनिटांसाठी कोमट व्हायला ठेवूया। आता इथे तुम्ही बघू शकता हे दूध आपलं कोमट झालेलं आहे। सो आता मी ह्याच्यात 1/2 चमचा दही टाकून घेते। आता मी ह्याच्यावर झाकण लावून घेते आणि दही लावण्यासाठी मी खाली एक जाड कापड घेतलेलं आहे, त्याच्यावर मी हे भांडं ठेवते। आणि हे कापड आपल्याला या भांड्याला पूर्णपणे झाकून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूंनी आपण हे झाकून घेऊया। आणि हे मी ओव्हरनाईट ठेवलेलं आहे, तुम्ही 8 ते 9 तास पण ठेवू शकता। तुम्ही इथे बघू शकता हे दही व्यवस्थित घट्ट झालेलं आहे। सो आता हे भांडं मी साईडला ठेवून देते। आणि आता आपल्याला दही गाळून घ्यायचं आहे। सो एक इथे खाली मी भांडं घेतलेलं आहे, त्याच्यावर मी चाळणी ठेवते। आणि या चाळणीवर मी एक सुती कापड घेतलेलं आहे, त्याच्यात आता मी हे सगळं दही ओतून घेणार आहे। आपल्याला ग्रीक योगर्ट करायचं आहे। ग्रीक योगर्ट नेहमी घट्ट दह्याचं असतं, सो आपल्याला या दह्यातून पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे। आता मी इथे हे सगळं दही ओतून घेते। आता सगळं दही या कापडात काढून झाल्यानंतर आपण हे कापड सगळ्या बाजूंनी बंद करून घेऊया। आणि आपण हे कापड घट्ट पिळून घ्यायचे। तुम्ही आत्ताच बघू शकता इथे थोडं थोडं पाणी पडायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला दह्यातून पाणी पूर्णपणे काढून टाकायचे, सो आपण आता हे कापड घट्टपणे पिळून घेऊया। तुम्ही हे कापड घट्टपणे पिळून झाल्यानंतर आयदर त्याच्यावर कुठली तरी जाड वस्तू ठेवू शकता किंवा रबराने इथे मी जसं बांधते तसं पण बांधून घेऊ शकता। आता इथे तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित घट्ट बांधून झालेलं आहे आणि खाली पाणी पडायला पण सुरुवात झालेली आहे। आता हे आपण साईडला ठेवूया साधारण 3 ते 4 तासांसाठी। दह्यातून पाणी पूर्ण जाऊन आपलं आता हे ग्रीक योगर्ट तयार झालेलं आहे। मी इथे चमच्यांनी एकदा चेक करते, तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित दह्यातून पाणी पूर्णपणे गेलेलं आहे आणि ग्रीक योगर्ट तयार झालेलं आहे। आता मी हे एका भांड्यात घेते, तुम्ही इथे खाली हे पाणी पण बघू शकता। आणि हे व्यवस्थित आपण आता फेटून घेऊया। सगळ्यात आधी आपण आता ह्याच्यात दूध टाकून घेऊया, कारण ह्याची कन्सिस्टन्सी खूप थिक आहे, आपल्याला थोडीशी ती पातळ हवी आहे। सो आपण ह्याच्यात थोडंसं दूध टाकून ते पातळ करून घेऊया।
आणि ह्याच्यात मी आता साधारण अर्धी वाटी साखर टाकून घेते. साखर तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. आणि साखर टाकून परत आपण हे एकदा फेटून घेऊया. आता हे ग्रीक योगर्ट आपल्या इथे तयार झालेलं आहे, मी ते साईडला ठेवते. दुसऱ्या बाजूला मी इथे घेतलेला आहे स्ट्रॉबेरीचा पल्प. त्याचबरोबर मी घेतलेला आहे इथे ब्लूबेरीचा पल्प. आणि सगळ्यात शेवटी मी इथे घेतलेले आहे चॉकलेटचे चंक्स घेतलेले आहे आणि त्यांना मेल्ट केलेलं आहे. सो सगळ्यात पहिले मी एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी पल्प टाकते, त्याच्यात आपण हे ग्रीक योगर्ट टाकून घेऊया. पल्प करण्यासाठी मी स्ट्रॉबेरीज आणि ब्लूबेरीज थोडीशी साखर टाकून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेले आहेत. हे स्ट्रॉबेरी ग्रीक योगर्ट आपलं तयार झालेलं आहे, ते मी आता एका ग्लासमध्ये काढून घेते. तुम्ही इथे बघू शकता हे स्ट्रॉबेरी ग्रीक योगर्ट तयार झालेलं आहे. तसंच दुसऱ्या बाउलमध्ये मी घेतलेला आहे ब्लूबेरीजचा पल्प, त्याच्यात पण ग्रीक योगर्ट टाकून घेते. आणि हे पण आता आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही तुम्हाला हवं ते फ्रूट्स वापरू शकता, तुम्ही ऑरेंज वापरू शकता, बनानाज वापरू शकता आणि त्याचा पण तुम्ही ग्रीक योगर्ट करू शकता. आता हे ब्लूबेरीजचं पण झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी मी उरलेल्या ग्रीक योगर्टमध्ये चॉकलेटचे चंक्स टाकून घेते आणि त्याच्यातच मी चॉकलेट सिरप पण टाकून घेते. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साधारण एक कपच्या या ग्रीक योगर्टमधून आपल्याला 10 ते 12 ग्रॅम प्रोटीन मिळतं. तसंच ग्रीक योगर्टमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन डी आणि कॅल्शियमचं प्रमाण पण भरपूर जास्त असतं. सो आपलं हे चॉकलेटचं ग्रीक योगर्ट पण तयार झालेलं आहे. आणि आपण इथे ब्लूबेरी ग्रीक योगर्ट केलेला आहे. ब्लूबेरीजमध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण पण खूप जास्त असतं. सो त्यामुळे हे हेल्दी असं ग्रीक योगर्ट आहे. सो चवीला स्वादिष्ट आणि प्रोटीनयुक्त असं हे ग्रीक योगर्ट तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकता, लंच किंवा डिनरनंतर ॲज अ डेझर्ट म्हणून पण खाऊ शकता. सो असे हे आपले स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि चॉकलेट ग्रीक योगर्ट तयार झालेले आहेत. आजची ही ग्रीक योगर्टची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच तुम्ही मला फॉलो करू शकता इंस्टाग्राम आणि फेसबुकवर, ज्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब ते तर कराच, त्याचबरोबर बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स येतील. थँक्यू.